अखेर शेवटी लातूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन 5 मध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची मात्र आता वेळापत्रक आलं आहे. ते म्हणजे लॉकडाऊन 5 मध्ये आणखीन शिथिलता मिळाली असून सर्व दुकाने दररोज सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ निर्धारित असून फिजिकल डिस्टन्स आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक असतील असं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी रविवारी सांगितले. तसेच सलून, पानपट्ट्या, जिम, चित्रपट शाळा, महाविद्यालय, स्पा सेंटर आणि शॉपिंग मॉल्स, प्रार्थना स्थळे बंदच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पूर्वी लॉकडाऊन 4 मध्ये 3 दिवस काही आस्थापने सुरू तर काही आस्थापने बंद होती. तर 3 दिवसांचा फॉर्म्युला लॉकडाऊन 4 मध्ये होता. मात्र आता जीवनावश्यक वस्तू अन्य दुकाने सलग सुरू राहणार आहेत. त्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. सर्व आस्थापनेच्या फिजिकली डिस्टन्सिंग दुकानासमोर मार्किंग करणे बंधनकारक असणार आहे. ज्या दुकानासमोर मार्किंग नाही किंवा फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही ती दुकाने बंद केली जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.